सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील भूमिपुत्र नायब सुभेदार तात्याराम मोहकुम हे 26 वर्ष सेवा करून 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होऊन गावी परतले असताना बाळापूर गावामध्ये त्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आला आहे। गावातील बाहेरगावी नोकरीसाठी असलेले गावातील नागरिक मोहकुम यांच्या स्वागतासाठी गावामध्ये सकाळपासूनच उपस्थित होते। बाळापूर येथील सुभेदार तात्याराम मोहकुम यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, त्यावर त्यांनी मात करत ते सैन्यात भरती झाले। त्यांनी 26 वर्ष या देशाची सेवा केली, त्यामुळे सेवानिवृत्त होऊन ते गावी येत असताना त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। सुभेदार मोहकुम यांनी गावातील तरुणांना जास्तीत जास्त सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करा असं आवाहन केलं आहे। तर बाळू महाराज यांनी ईश्वर सेवा आणि देशसेवा करा, मात्र व्यसनापासून दूर रहा असं प्रतिपादन केलं आहे। यावेळी सिल्लोड तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, सैनिक बहादूर तडवी, दीपक कल्याणकर, गोपाल काळे, उमेश कोलते तसेच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर मी आता 26 वर्ष नोकरी करून आलो, खूप कठीण दिवस काढले मी, बरं का। आता आलो गावामध्ये, सर्वांना मला आशीर्वाद पाहिजे। मी देशसेवा आता खूप केली 26 वर्षे, अगर तुम्ही लोक चांस देशाल तर मी जनसेवा भी करू शकतो। और इमानदारी करेल त्या लगे लाभ लालच काही नसते आम्हाला। आम्हाला पेन्शन देते खूप सरकार, पैसा भेटलेला आम्हाला। केलं असेल ज्यांनी जे केलं असेल चांगले काम केले, पण जेवढं मी जे आतापर्यंत हर वर्षाला 13-14 लाख रुपये द्या, तुम्ही बोला मला काही बोलायची नाही, ते आवश्यकता नाही आहे। पण ते खर्च झाला पाहिजे गावामध्ये, नाही होत तो खर्च। मी पाहिलं आजकाल मोबाईलमध्ये ॲप आलं आहे सगळं खर्च। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सिल्लोड।